साहोज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रामनवमी स्पेशल सुजी हलवा. जेव्हा आपल्याला सुजीचा हलवा रामनवमी असो किंवा आणखी कोणते शुभकार्य असो तो परफेक्ट बनवायचा असेल तर त्यात रवा चांगला भाजणे गरजेचे असते. यात आपण या रेसिपीमध्ये बघाल की मी सुजीला खूप चांगल्या प्रकारे भाजले आहे व त्याचा परिणाम असा आहे की सुजीचा हलवा दाणेदार बनला आहे. अष्टमी व नवमी किंवा जेव्हा तुम्हाला काहीतरी गोड खावेसे वाटेल तेव्हा असा सुजीचा हलवा नक्की बनवा. इन्ग्रेडियंट्समध्ये इथे तुम्ही पाहू शकता की मी 7 वस्तूच घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे रवा. रवा हा मध्यम आकाराचा घेतलेला आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो तोच आपण इथे वापरणार आहे कारण त्यामुळे तो चांगला भाजताही येतो. नंतर तेवढेच आपण साखर घेतलेली आहे 1 वाटी व 1 वाटी तूप घेतलेले आहे. इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकता. इथे जायफळ व वेलची साखर बरोबर पूड करून घेतलेली आहे आणि इथे 2 चमचे दुधामध्ये आपण केसर घालून भिजत ठेवलेले आहे व इथे 3 वाटी पाणी घेतलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता की 1 वाटी जी घेतलेली आहे त्याच प्रमाणात आपण त्या 3 वाटे पाणी घेतलेले आहे. तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या रेसिपीची. एका लोखंडी तव्यामध्ये आपण घेतलेला रवा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. हा रवा मीडियम आकाराचा आहे तर आणि लोखंडी तव्यामध्ये आपण घेतलेला आहे त्यामुळे आपण गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवणार आहे. याला जास्त करण्याची गरज नाही व मध्यमाचेवरच अशा प्रकारे आपण हा रवा भाजणार आहोत. अशा प्रकारे हा रवा आपण भाजणार आहोत. हळुवारपणे आपल्याला हा भाजायचा आहे, जास्त गडबड करण्याची काही गरज नाही. शांतपणे आपण असा भाजून घेणार आहोत जेणेकरून त्याचे प्रत्येक दाणे हे चांगल्या प्रकारे भाजले जावेत. रवा सतत आपल्याला असा हलवत भाजत राहायचा आहे. साधारण कलर चेंज झालेला आपल्याला इथे दिसत आहे. याचे दाणेसुद्धा साधारण फुगलेले आहेत. असंच आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे. प्रत्येक बाजूने आपण असं भाजून घेणार आहोत. हा रवा भाजायला खूप सोपे आहे कारण आपण मध्यम आकाराचा घेतला आहे. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे दाणे हे फुगलेले आहेत. अशाच प्रकारे हलवत आपण पुन्हा भाजून घेणार आहोत व एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवणार आहोत. हा थंड होत असताना याला एका डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवून आपण पुढील प्रक्रियेसाठी तयारी करू. आपण आता 1 चमचा तूप तव्यामध्ये घालणार आहोत व हे गरम होईपर्यंत वाट पाहणार आहोत. गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तळून काढणार आहोत. हलक्यासा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला पुरेसा आहे. अशा प्रकारे आपण हलवत हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आहेत. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, ती वाढवायची नाही. जास्त जर वाढवली तर हे जळूसुद्धा शकतात. अशा प्रकारे आपण हे भाजत आहोत. हे रोस्ट होणे खूप गरजेचे असते. यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत व त्यानंतर आपण कटिंग करणार आहोत. आत्ताच आपण कटिंग करणार नाही, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे रोस्ट करायचे जेणेकरून यामध्ये खमंगपणा येईल. 2-3 मिनिट साधारण आपल्याला हे भाजायला वेळ जातो. आपण पाहू शकता कुठे कुठे गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे भाजायचं आहे. पूर्णपणे गोल्डन कलर आलेला नाही आहे, थोडा थोडा गोल्डन आपल्याला कलर दिसत आहे. असंच आपल्याला हलवत भाजायचं आहे. चांगल्या प्रकारे भाजले जात आहेत, खमंग वास सुटलेला आहे. आपला सुजीचा हलवा खूप छान होणार आहे. तुम्ही पाहू शकता आता हा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. तर आपण आता ड्रायफ्रूट्स काढून घेतले, हे आपण बाजूला ठेवू. आता राहिलेले तूप, आपण हे तूप आता तव्यामध्ये घालणार आहोत कारण आपल्याला रवा भाजायचा आहे. हे तूप आपण घातलेले आहे. आता हे मेल्ट होईपर्यंत थोडे हलवायचे आहे. मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. जेवढे आपण रवा घेतला आहे तेवढेच आपण इथे तूप घेतले आहे. आता यामध्ये आपण रवा ॲड करत आहोत व हा रवा या तुपामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला भाजायचा आहे. तुपामध्ये भाजल्यामुळे याचा आकार हा चेंज होत असतो, याचा कलरही चेंज होत असतो व तुपामुळे भाजल्यामुळे हा बनणारा रवा हा दाणेदार होत असतो. रामनवमी स्पेशल या सुजीच्या हलव्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा जास्त तुपामध्ये बनवला जातो. घरी आपण थोड्या तुपामध्येच बनवत असतो, परंतु असे काही ओकेजन असेल तर यामध्ये तुपाचा जास्त वापर. आपल्याला सतत असे हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून एकसारखेपणे हा भाजला जाईल. तुम्ही पाहू शकता याचा कलर साधारण चेंज झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्णपणे तो पूर्ण चांगला भाजेपर्यंत असाच हलवत राहायचा आहे व सर्व बाजूंनी
चांगल्या प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचा आकार चेंज होत चाललेला आहे, खमंग वास देखील येत आहे. हे पहा हे किती फुगलेले आहेत. अशा प्रकारे रवा हा फुगला पाहिजे. तुपाचे वैशिष्ट्य असे आहे की तुपामध्ये तळल्यानंतर या रव्याचा आकार हा बदलत असतो व हा रवा दाणेदार होत असतो. अशा प्रकारे हा रवा भाजून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला तुपाचे प्रमाण जास्त दिसत आहे, पण हा रवा हा दाणेदार चांगला फुगलेला दिसत आहे. अशाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता हे भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये 3 वाटी पाणी घालायचे आहे. पाणी ओतत असताना थोडे थोडे ओतायचे आहे, खूप वाप सुटते, हाताला भाजू शकते. त्यामुळे आपण अर्धं पहिल्यांदा ओतले आणि आता अर्धे आपण ओतत आहोत. अशाच प्रकारे आता आपण हे हलवून घेणार आहोत. हलवून घेत असताना हे सेट व्हायला पाहिजे, पाणी रव्यामध्ये सेट व्हायला पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. आणि हे आपल्याला घट्ट जेव्हा होईल तेव्हा आपण असंच हलवत राहणार आहोत, घट्ट होईपर्यंत पूर्ण सेट होऊ देणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की हा रवा घट्ट होत चाललेला आहे. हा रवा घट्ट झालेला आहे. अशा कंडिशनमध्ये नंतर यामध्ये 1 वाटी साखर आपण यामध्ये ॲड करणार आहोत. व ही ॲड केलेली जेव्हा आपण साखर ॲड करतो त्यावेळेस हा रवा पुन्हा द्रवरूपात येत असतो, म्हणजेच या साखरेला पाणी सुटत असते व लिक्विडचे प्रमाण या रव्यामध्ये पुन्हा वाढत असते. साखरेचे पाणी आटेपर्यंत आता आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेऊ. अशा प्रकारे मध्यम आकाराचे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे, ते आपण नंतर त्यामध्ये घालणार आहोत. इथे पाणी हे साखरेचे पाणी आटत चालले आहे, रवा सेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. आता आपण यामध्ये केसरचे दूध हे यामध्ये घालणार आहोत व हे सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. केसरचे दूध घातल्यानंतर आपल्याला हे हलवायचे आहे. तुम्ही पाहू शकता केसरच्या दुधामुळे याला कलर यायला सुरुवात झालेली आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यात भाजण्याची प्रक्रिया खूप होत आहे, असेच आपल्याला भाजायचे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालत आहोत. ड्रायफ्रूट्सही यामध्ये मिक्स करायचे आहेत व त्याचबरोबर हां सर्व आपण इथे टाकलेले आहे. आता आपण यामध्ये वेलची पूड व जायफळ पूड हे देखील घालणार आहोत. हे एक वेळ घातल्यामुळे काय होते, एकाच वेळी आपण सर्व काही भाजून घेऊ शकतो. आता ड्रायफ्रूट्स आपण सर्वत्र पसरवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतो आहोत. काही वेळा एकाच ठिकाणी राहणे शक्यत असते म्हणून आपण चांगले मिसळायचे. आता आपण यामध्ये वेलची पूड व जायफळ पूड ही घातलेली आहे. साखरबरोबर जी बारीक केलेली पूड होती ती आपण यामध्ये आता मिक्स केलेली आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण यामध्ये साखरेची पावडर आहे ती सुद्धा गाठागुटऱ्या होता कामा नये. चांगल्या प्रकारे मिक्स करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता त्यामधून तूप बाहेर पडू लागलेले आहे. चांगल्या प्रकारे आपला हा रवा शिजलेला आहे व आता हा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता दाणेदार रवा बनलेला आहे, चांगल्या प्रकारे शिजलेला देखील आहे व तूप यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर चमच्याने बघितलं आणि हातामध्ये घेतलं तर इथे आपल्याला एक एक दाणेसुद्धा मोजता येईल अशा प्रकारे शिजलेला आहे. यालाच म्हणतात दाणेदार सुजीचा हलवा. अत्यंत चांगल्या प्रकारे शिजलेला आहे व भाजल्यामुळे दाणेदार बनलेला आहे. तर आता हा आपला सुजीचा हलवा सेट झालेला आहे व आपण आता सर्व करायला घेऊ शकतो. अशा प्रकारे हा तयार झालेला आहे. हा सुजीचा हलवा आता आपण या तव्यामधून काढून थंड होण्यासाठी एका काचेच्या ट्रेमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून हा पटकन थंड होईल. 2-3 मिनिट आपण इथे घालवणार आहोत, कारण तव्यामध्ये ठेव हा हलवा पूर्णपणे आता थंड झालेला आहे. तो आपण सेपरेट बॉलमध्ये आता काढून ठेवणार आहोत. या बॉलमध्ये असा आपण सर्व करण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. भाजण्यामध्ये चांगला रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपला सुजीचा हलवा तयार आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे शिजलेला दाणेदार असा हा आपला सुजीचा हलवा अत्यंत चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. अशा प्रकारच्या रेसिपीजसाठी तुम्ही साहू रेसिपी चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.